पहिला पॉवर प्ले असेल मिस्टर राहुल पाटील अँड मिस्टर योगेश अशी जोडी मैदानच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर गोलंदाज मार्ग सज्ज असेल आशिष पाटील मॅन फ्रॉम रावळे रावळे एक्सप्रेस मधून. मात्र प्रेस मात्र सुरेख डिफेन्स मात्र केला जातोय. एक धाव मात्र अंकित केली जाईल या एके दिवशी. मात्र श्री गणेशा केला जातोय तो मात्र आस्था इलेक्ट्रॉनिक संघाचा. पहिला चेंडू फेकला गेला या पहिल्या चेंडूवर. मात्र एकही धाव आली गेली. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल एक या आकड्यावर. तर पहिला चेंडू मात्र फेकला जातोय. एक धाव मात्र अंकित केली जाईल या एके दिवशी. मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल एक या आकड्यावर. श्री गणेशा मात्र केला जातोय आस्था इलेक्ट्रॉनिक संघाचा. हार्ड हिटर फलंदाज मध्ये ज्याची गणती आहे तो आपण फलंदाज बघतो. ऑन स्ट्राइकला योगेश पाटील मॅन फ्रॉम चिखलपाडा सॉरी योगेश भुईर आपण पाहतोय ऑन स्ट्राईक. तर तेज तरार गोलंदाज नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर आशिष पाटील. पहिला चेंडू मात्र फेकला गेला ऑन साइडला ढकलून दिला गेला. एक धाव मात्र अंकित केली गेली या एके दिवशी. मात्र श्री गणेशा केला गेला आस्था इलेक्ट्रॉनिक संघाचा. या प्लेसमेंट सुरेख प्लेसमेंट सन्मान दिला जातोय या एके दिवशी. मात्र स्ट्राईक मात्र रोटेट केला जातोय. दोन धावा लागत आहेत धावफलकावर. अग्री प्रीमियर लीग वर्ष पहिला आज अंतिम टप्प्याकडे वाटचाल करताना सुरेख नीट नेटकसं मात्र आयोजन आयोजकालाही मात्र मानाचा मुजरा असेल कारण खूप मेहनत मात्र घेतली गेली. चेतनजी गावड साहेब संजयजी गावड अँड पूर्ण एंटायर टीम यावेळेस मात्र पंच दर्शवत आहेत. वाईट चेंडूचा मात्र इशारा येतोय. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल तीन या आकड्यावर. तीन धावा लागताना पाहायला मिळतात. पहिले षटक मार्गस्थ पाहतोय आशिष. मात्र दोन चेंडू फेकले गेले आतापर्यंत. तीन धावा खर्च होताना पाहायला मिळतात. पुन्हा चिकदा कॉलेज मार्गवर मिस्टर आशिष. या प्लेस मात्र क्रबर डावी नक्कीच पाहायला मिळतो. तत्पुरुष क्षेत्ररक्षक मात्र तैनात असेल मिस्टर सागर. थोडेसे फंबल होता त्याचाच मात्र फायदा उठवताना दोन धावा मात्र परिपूर्ण केल्या जात आहेत. या दोन्ही दिवशी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल पाच या आकड्यावर. पाच धावा लागताना पाहायला मिळतात धावफलकावर. पहिलं षटक मार्गस्थ पाहतोय. तब्बल तीन चेंडू मात्र आतापर्यंत फेकून झाले आहेत. आणि धावसंख्येचा विचार केला तर पाच धावा चांगली सावध सुरुवात नक्कीच पाहायला मिळते दोन्ही फलंदाज. यावेळेस मात्र शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. एक धाव मात्र अंकित केली गेली. गिरी जोशी मात्र धावसंख्येत जाऊन पोहोचेल ती सहा या आकड्यावर. पहिलं षटक मार्गस्थ पाहतोय. हा सामना मात्र खूप महत्वाचा असेल दोन्ही संघासाठी. डू अँड डाय नक्कीच असेल. दीपेश मात्र दुसऱ्या दिवशी मात्र कमालीची गोलंदाजी पाहिली त्यांच्या मधून. एक चेंडू आणि पाच धावींची मात्र आवश्यकता होती. निर्धाव चेंडू फेकला गेला. यावेळेस मात्र पुन्हा एकदा खराब चेंडूचा इशारा येते. वाईट चेंडू मात्र वारंवार फेकले त्यात. आतापर्यंत दुसरा हा वाईट चेंडू पाहायला मिळतोय मिस्टर आशिष पाटील. तुमच्याकडे फक्त वेग असून चला नाही, त्याला मात्र योग्य ती दिशा हवी असेल. चार चेंडूंचा खेळ होतोय आतापर्यंत. धावसंख्या मात्र सात या आकड्यावर. ह्यावेळेस मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला गेला एकंदरीत. पंचाकडे मात्र दाद मागतायत. मात्र पंच आपचे तटस्थ पाहायला मिळतायत. शेवटचा आणि अंतिम चेंडू येणं मात्र शेष असेल. सात धावा लागतायत धावफलकावर. प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय आस्था इलेक्ट्रॉनिक्स संघ. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. सात धावा लागतायत धावफलकावर. एस एस पी वॉरियर्स वर्सेस आस्था इलेक्ट्रॉनिक्स असा सामना आपण पाहतोय. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. यावेळेस मात्र हलक्या हाताने मात्र खेळण्याचा प्रयत्न केला गेला. एक धाव मात्र अंकित केली गेली. पहिल्या षटकांची मात्र इथे समाप्ती होते. धावसंख्येचा विचार केला तर आठ धावा बिनबाद. चांगली सुरुवात होताना आपण पाहायला मिळते आस्था इलेक्ट्रॉनिक्स प्रथम फलंदाजी करताना. या ऐकूया एक डीजे सॉन्ग कडे जाऊया आपण. Are le re re la la,
जाऊया मैदानाच्या आत मध्ये पहिला मात्र षटकाची समाप्ती होती. धावसंख्येचा विचार केला तर मात्र 7 धावा लागतात धावफलकावर, सॉरी 8 धावा लागतात धावफलकावर. आजचा दिवस ही मात्र पाहिला तर 8 मार्च जागतिक महिला दिन पाहायला मिळतोय. सर्व आमच्या माई भगिनींना मात्र या जागतिक महिला दिनांच्या खूप खूप शुभेच्छा असतील. 8 धावा लागतात धावफलकावर, पहिल्या षटकांची मात्र समाप्ती होते. गोलंदाज मार्कर मात्र कुठला गोलंदाज असेल, मात्र नवनाथ मात्र स्वतः मात्र गोलंदाज मार्कर असतील. आयकॉन खेळाडू पाहतोय आपण SSV वॉरियर्स संघाचे, ते कणुबिवेसा मात्र आपण पाहतोय. हरीश पाटील 40+ मात्र एक जाणकार खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात हरीशजी पाटील. तर पहिल्या षटकांची मात्र समाप्ती होते. धावसंख्येचा विचार केला तर 8 धावा सावध मात्र सुरुवात केली जाते एकंदरीत. दुसरं षटक असेल नवनाथ येथे, मात्र गोलंदाज मार्कवर मॅन फ्रॉम चिखलपाडा. तर पहिला चेंडू मात्र फेकला जाईल ऑन स्ट्राइक योगेश. या वेळेस मात्र थोडस वेट केलं जाते, नक्कीच सबमरीन डिलिव्हरी नक्कीच म्हणावी लागेल. चेंडू पडल्यानंतर मात्र उचली घेताना नक्कीच पाहायला मिळतोय. निर्धाव स्वरूपात मात्र चेंडू फेकला जातोय. दुसऱ्या षटकांची मात्र पहिला चेंडू मात्र फेकला गेला योगेश पोईर मॅन फ्रॉम चिखलपाडा अँड नवनाथ पाटील आपण पाहतोय चिखलपाडा. दोन्ही मात्र जय महाराष्ट्र संघाकडनं मात्र बिलॉंग करतायत. आज मात्र एकमेकांसमोर दोन हात करताना पाहायला मिळतायत. या वेळेस मात्र दिशा दिली जाते, बॅटचं ब्लेड मात्र ओपन केलं जातं. या एके दिवशी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल 9 या आकड्यावर. दोन चेंडूंचा खेळ होतोय आतापर्यंत. दुसरं षटक मार्गस्थ पाहते, 9 धावा बिनबाद. चांगली सुरुवात मात्र नक्कीच पाहायला मिळते आस्था इलेक्ट्रॉनिक संघाकडे. दोन्ही फलंदाज मिस्टर राहुल पाटील आणि योगेश भोईर, कारण भागीदारी करणं खूप महत्वाचं असेल. दोन चेंडू फेकून झाले तर 9 धावा लागतायत धावफलकार. पण एकदा नवनाथ मात्र गोलंदाज मार्गवर. या वेळेस मात्र सुरेख चेंडू मात्र हाताळते. गोलंदाज मात्र नक्कीच कौतुक करावं लागेल, कारण 3 चेंडू आतापर्यंत फेकले गेले आहेत. 2 चेंडू मात्र निर्धाव स्वरूपात फेकले गेले, 1 चेंडू मात्र 1 धाव आली गेली. 3 चेंडू आतापर्यंत 1 धाव मात्र खर्च होताना पाहायला मिळते. 9 धावा लागतात धावफलकावर. तर श्रीधरजी मात्री आमच्या साईड स्क्रीनवर पाहायला मिळतात, त्यांचंही खूप खूप स्वागत असेल, हार्दिक स्वागत असेल या क्रीडानगरीमध्ये. नवनाथ प्रचंड गोलंदाज मार्गवर या वेळेस मात्र शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला. तत्पूर्वी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. 1 धाव मात्र अंकित केली जाईल, 1 मात्र धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल 10 या आकड्यावर. आमचे स्कोरर मात्र अचूक लेखाजोखा मात्र मॅजिक फिंगर मात्र ज्याला म्हटलं जाते समीतजी भोईर अँड अमर पाटील. सलग 5 दिवस मात्र चांगला लेखाजोखा मात्र आमच्यापर्यंत पोहोचवताना. 4 चेंडूंचा खेळ होतोय आतापर्यंत, 10 धावा लागतायत धावफलकावर. या वेळेस मात्र शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू मात्र निघून जातोय सीमा रेषा पार चौकार येताना. या 4 धावांशी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल 14 या आकड्यावर. तर आपण पाहतोय प्रथम पारितोषिक मात्र आपल्याला जे दिलं गेलं रोख रक्कम 1 लाख रुपयाची भरीव देणगी मात्र आपण पाहतोय. विद्यमान उपसरपंच साहेब श्री चेतनजी सुभाष गावड यांच्या माध्यमातून. तर द्वितीय पारितोषिक आपण पाहतोय आदरणीय सन्माननीय बांधकाम मंत्री माजी बांधकाम मंत्री श्री दामोदरजी पिलाजी पाटील यांच्या माध्यमातून. मात्र 50,000 रुपयाची मात्र देणगी आपण पाहतोय द्वितीय पारितोषिक. यावेळेस मात्र 1 धाव मात्र अंकित केली जाईल. या एके दिवशी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते 15 या आकड्यावर. 2 षटकांची मात्र इथे समाप्ती होते. या 2 षटकांतर धावसंख्येचा विचार केला तर 15 धावा बिनबाद. तर आपण पाहतोय द्वितीय पारितोषिक आदरणीय सन्माननीय दामोदरजी पिलाजी पाटील माजी बांधकाम मंत्री जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून 50,000 रोख रक्कम. तर तृतीय पारितोषिक असेल 30,000 रोख रक्कम. चतुर्थ पारितोषिक असेल 30,000 रोख रक्कम. तर मॅन ऑफ द सिरीज आपण पाहतोय LCD 32 इंच, तो मात्र आम्हाला प्रोव्हाइड केला गेलाय श्री अभिनेश किडी यांच्या माध्यमातून. मात्र आगम मोटर्सचे मात्र ते प्रोप्रायटर आहेत. मॅन ऑफ द मॅच ची सिरीज आपण पाहतोय. तसेच
जे मात्र प्रोवाइड केले गेले आहेत श्री राकेश रमेश भोईर मायकोप यांच्या माध्यमातून. तर क्षेत्ररक्षक बेस्ट बॅट्समन फायनल मॅच साठी, तर बेस्ट बॉलर मात्र शूज मात्र प्रोवाइड केले गेले आहेत ते श्री राकेश रमेश भोईर यांच्या माध्यमातून. तर सर्व चषक आपण पाहतोय, प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ पारितोषिक चषक आपण पाहतोय ते आग्री सेनेच्या माध्यमातून आपण पाहतोय. तर गोलमार्क सज्ज होते गोलंदाज मिस्टर आशिष पाटील. पहिलं षटक मात्र चांगलं हाताळलं गेलं होतं, आठ धावा मात्र खर्च झालेला. आता मात्र पुन्हा एकदा गोलमार्क वर सज्ज होताना या वेळेस मात्र नऊ चेंडूंचा इशारा ते पंच दर्शवतायत. आता मात्र फ्री हिट असेल, टॉपिंग किजला मात्र सोडून हा चेंडू मात्र बाहेर फेकला जातोय. पंच दर्शवतायत नऊ चेंडू, धावसंख्या मात्र जाऊन पोचते सोळा या आकड्यावर. फ्री हिट असेल, आता मात्र एक लायसन दिलं गेलं असेल, या लायसनचा मात्र फायदा उठवतील का मिस्टर योगेश भोईर? नक्कीच मात्र वेगावर मात्र नियंत्रण ठेवावं लागेल, दिशेवर मात्र भर द्यावा लागेल, कारण फक्त वेग असून चालणार नाहीये. यावेळेस मात्र फ्री हिटचा फटका असेल, क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय. तोपर्यंत मात्र दोन धावा मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. या दुहेरी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते अठरा या आकड्यावर. अठरा धावा लागतात, बिनबाद चांगली सुरुवात नक्कीच देताना पाहायला मिळते. दोन्ही फलंदाज राहुल अँड योगेश. पहिला चेंडू मात्र फेकला गेला, आतापर्यंत तीन धावा मात्र खर्च होताना पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र चेंडू निघून जातोय की काय, मात्र क्षेत्ररक्षक चेंडू निघून जातोय वन बाउन्स चौकारांसाठी. मात्र श्री ट्रान्सपोर्ट अँड कॅटर स्टँडला मात्र अभिवादन करताना यश डीजे. आपण पाहतो हॅट्रिक विकेट सिक्सर चौकारांसाठी. मात्र तर ब्लूटूथ स्पीकर आपण पाहतोय आस्था इलेक्ट्रॉनिकच्या माध्यमातून, आणि जे चषक मात्र दिले गेले आहेत ते विघ्नता स्पोर्टच्या माध्यमातून. तसेच सर्व मॅच साठी मात्र मॅन ऑफ द मॅच मात्र पाहतोय आपण आदरणीय सन्मान राहुलजी प्रकाश पाटील टेंबोड यांच्या माध्यमातून. तर आपण स्टान्स पाहतोय मात्र तीन पाहायला मिळतात. तर गोलंदाजांकडे पुन्हा एकदा आशिष मात्र सज्ज असेल. आशिष गोल्डन मार्क वर. यावेळेस मात्र सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला, क्षेत्ररक्षक तैनात असेल. योगेशच्या खेळला मात्र पूर्ण विराम लागताना 22 च्या धावसंख्येवर मात्र पहिला गडी बाद होताना या ऐकूया एक डीजेला. डीजे धन्यवाद. तर कॅमेरामॅन आपण लक्ष ठेवा, तीन षटकानंतर मात्र पूर्ण ग्राउंडला आपण मात्र कॅमेरा फिरवायचा आहे. आमचे जे 12 स्टँड आहेत तिथेही मात्र कॅमेरा गेला पाहिजे. सभोवताली मात्र आपण कॅमेरा फिरवायचा आहे. तीन षटकानंतर चांगले चांगले स्टँड्स मात्र आपल्या पाहायला मिळतात. श्री ट्रान्सपोर्ट अँड कॅटर्स स्टँड पाहायला मिळतोय, जो मात्र प्रोव्हाइड केला गेलाय श्रीकांतजी पाटील साहेबांच्या माध्यमातून. करण फायटर्स स्टँड पाहायला मिळतो, जो मात्र प्रोव्हाइड केला गेला करणजी पाटील यांच्या माध्यमातून. तर आई बाबा स्टंट्स नक्कीच पाहायला मिळतोय आमच्या व्यासपीठावर आहेत मनीषजी पाटील यांच्या माध्यमातून. मात्र सौजन्य केला गेला ध्रुवी स्टंट्स पाहायला मिळतो, खास मात्र महिलांसाठी तो मात्र असेल, तो विश्वनाथजी किणी साहेबांच्या माध्यमातून प्रोव्हाइड केला गेला आहे. या सर्वांचा मात्र खूप खूप आभार असतील. तसेच जे पाण्याची मात्र सुविधा केली गेली आहे ती भारत मात्र क्रीडा मंडळ मायकोप यांच्या माध्यमातून. या सर्व दात्यांचा पुन्हा एकदा हार्दिक आभार असतील या स्पर्धेच्या माध्यमातून. आता मात्र न्यू मॅन इन फलंदाज येतो मैदानच्या आतमध्ये, मिस्टर जगदीश, ज्याला मॉर्केल नावाने मात्र ओळखलं जाते टेनिस क्रिकेटमध्ये. 22 धावा लागतायत. तर मात्र जेवणाची सोय आपण पाहतोय एबी 11 ऑनर अजयजी भोईर यांच्या माध्यमातून. यावेळेस मात्र पंच नऊ चेंडूंचा इशारा देत आहे. तर पुन्हा एकदा फ्री हिट असेल, हा दुसरा चेंडू असा मात्र फेकला जातोय. तर जेवणाची सोय असेल मात्र चार संघासाठी, ज्याच्या दिवसात मात्र जे चार संघ पुढे आले आहेत आपण पाहिलं त्यांच्यासाठी मात्र, आणि आमच्या आयोजकांसाठी मात्र जेवणाची सोय असेल. आदरणीय सन्माने अजयजी भोईर साहेबांच्या माध्यमातून ही आपण पाहतोय. धावसंख्येचा विचार केला तर 23 धावा लागतात धावफलकावर.
तिसरं षटक मार्गस्थ पाहतोय. आतापर्यंत तीन चेंडूंचा खेळ होतोय आणि 23 धावा लागताना पाहायला मिळत आहेत धावफलकावर. प्रचंड आशिष या वेळेस मात्र दिशाहीन गोलंदाजी होते. पंत इशारा करतायत, वाईट चेंडू येतोय, लेग स्टंपला सोडून जाणारा. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल 24 या आकड्यावर. कीच आपल्याला दिशेवर मात्र नियंत्रण ठेवावं लागेल. वेग मात्र जास्त आहे, दिशा मात्र खराब वारंवार पाहायला मिळते. आशिष प्रचंड गोलंदाज मार्गवर या वेळेस मात्र थोडस बेट नक्कीच पाहायला मिळतं. मिस्टर जगदीश एकदा मात्र अंकित केलेले लेग बायचे संकेत मात्र पंच दर्शवत आहेत. 25 धावा लागतात धावफलकावर. तिसरं षटक मार्गस्थ पाहतोय. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ होतोय आणि धावसंख्येचा विचार केला तर 25 धावा एक गडी बाद होताना अजूनही 2 चेंडू मात्र शेष असेल. तिसरं षटक मार्गस्थ पाहतोय. खूप अथक मेहनत मात्र घेतली गेली अग्री प्रीमियर लीग साठी. नक्कीच म्हटलं जाते मातीने एकी बनवली तर वीट होते, विटीने एकी बनवली तर मात्र भिंत होते आणि भिंतीने एकी बनवली तर मात्र घर होते. या वेळेस मात्र कव्हर रिझन मध्ये खेळून काढला. तत्पूर्वी मात्र दीपेश पुढे सरसाबेल चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. मात्र 2 धावा मात्र रोखू शकत नाही आहे. दुही दंशी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल 27 या आकड्यावर. तिच्या निर्जीव वस्तू मात्र एकत्र येतील तर आपण का येऊ नये याच संकल्पनेतून मात्र आग्री प्रीमियर लीगची मात्र ही स्पर्धा मात्र आयोजित केली गेली. आदरणीय सर म्हणजे चेतनजी सुभाष गावड यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. तसेच आमचे सर्व आयोजक यांना एकदा मानाचा बुजरा असेल. शेवटचा आणि अंतिम चेंडू या वेळेस मात्र पंच दर्शवत आहेत. वायू चेंडूंचा इशारा येतोय. अतिरिक्त धावीत मात्र भर पडताना पाहायला मिळते. 28 धावा लागतात धावफलकर. आतापर्यंत मात्र 2 वाईट चेंडू आणि 2 नो बॉल चेंडू नक्कीच त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतात. मिस्टर आशिष पाटील शेवटचा अंतिम चेंडू असेल. 28 धावा लागतात धावफलकावर. शब्बीस मात्र पंचला खेळतो. एकदा मात्र अंकित केले डीपचा क्षेत्रक्ष पुढे सरसा. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होता, थोडेसे फंबल होता, त्याचा मात्र पुरेपूर फायदा उठवताना पाहायला मिळतात दोन्ही फलंदाज. तर 3 षटका किस आपण पाहतोय. 30 धावा लागतायत धावफलकावर. आमचे योगेश भोईरे स्टाईलिश मॅन मायकोप अँड अक्षय पाटील पाणी मात्र पाण्याची ट्रॉली घेऊन जातात. कॅमेरामॅनला विनंती असेल आपण सभोवताली मात्र कॅमेरा फिरवायचा आहे. मात्र आमचे मायबाप प्रेक्षक आहेत, सभोवताली मात्र फिरवायचं आहे. आपल्याला पाहायला मिळेल मात्र आई बाबा एंटरप्राइजेस स्टँड मात्र जो प्रोव्हाइड केला आहे श्री मणिकजी पाटील यांच्या माध्यमातून. करण फायटर स्टँड पाहायला मिळेल करणजी पाटील यांच्या माध्यमातून जो प्रोव्हाइड केला गेला आहे. श्री कॅटर्स अँड ट्रान्सपोर्ट जो मात्र प्रोव्हाइड केला श्रीकांतजी पाटील साहेबांच्या माध्यमातून. तर ध्रुवी स्टँड आपल्याला पाहायला मिळतोय विश्वनाथ किणी यांच्या माध्यमातून जो सर मात्र महिलांसाठी मात्र राखीव असेल. तर आपण मात्र कॉमेंट्री बॉक्स मध्येही बदलाव करतोय. या ऐकूया आपण राकेशजी भोईर मॅन फ्रॉम खार्डी यांचा आवाज 3 षटकांसाठी आपण ऐकणार आहोत. तत्पूर्वी जाऊया डीजे पटाला मात्र एक संधी देऊया. धन्यवाद नितीनजी पाटील. तर आज आपण पाहतोय पालघर जिल्हा आग्री प्रीमियर लीग आणि SSP वॉरियर्स आणि आस्था इलेक्ट्रॉनिक्स असा सामना मैदानात रंगतोय. नक्कीच आज शेवटचा आणि निर्णायक दिवस आपण पाहतोय आणि उत्सुकता मात्र प्रेक्षकांची सहभागी खेळाडूंची आणि आयोजकांची सुद्धा मात्र शिगेला पोहोचलेली दिसते. नक्कीच एक आजचा दिवस जर आपण पाहतो एक उत्साहाचं वातावरण दिसतंय या मायकोपच्या क्रीडा नगरीमध्ये SSP वॉरियर्स वर्सेस आस्था इलेक्ट्रॉनिक्स. नवनाथ नावाचा गोलंदाज आपण पाहतोय. बुंद्यातला चेंडू मात्र तेवढाच क्लासिक फटका पाहतोय आपण आणि यावेळेस स्ट्रेट ड्राईव्ह 4 धावा येताना नक्कीच क्लास दाखवताना आपण फलंदाज पाहतो. जगदीश नावाचा फलंदाज आयकॉन खेळाडू आणि आयकॉन गोलंदाज आपण पाहतोय. नवनाथवर मात्र हल्ला चढवताना पाहतोय आणि पहिल्या चेंडूवर मात्र स्ट्रेट ड्राईव्ह सुरेख फटका येतोय 4 धाव्यांसाठी. कमांड डिझे
तर नवनाथमाचा गोलंदाज आपण पाहतोय पहिल्या षटकात मात्र चौकार वसूल करतो जगदीश नावाचा गोलंदाज परत एकदा दुसरा चेंडू ओव्हर द विकेट मारा यावेळेस सुद्धा स्ट्रेट ड्राईव्ह आपण पाहतोय मात्र इंटू द 30 यार्ड मध्ये चेंडू थांबतोय नक्की चांगलं क्षेत्ररक्षण होतंय दरम्यान एक धावसंख्या मात्र पळून काढतो जगदीश पहिला सामना आपण पाहिला नक्कीच रंगतदार असा सामना आपण पाहिला सुरेख कशी कामगिरी आपण पाहिली जीत एंटरप्राइजेस आणि पहिला संघ पहिला मानकरी ठरला आगरी प्रीमियर लीगचा पर्व पहिला आणि पहिला संघ मानकरी ठरतोय तो जीत एंटरप्राइजेस संघ अंतिम फेरीत मात्र आपलं स्थान पक्क करतोय तर आपण पाहतोय आता हा एलिमिनेटरचा सामना एसएसपी वॉरियर्स वर्सेस आस्था इलेक्ट्रॉनिक संघ नक्कीच एक रंगतदार सामना मात्र मैदानात पाहण्यास मिळेल यात शंका नाही यावेळेस काही सहा खोट्या पाचा चेंडू फायनलच्या दिशेने चेंडू निघून जातोय चांगले क्षेत्ररक्षण होते मात्र नक्कीच एक चांगली कामगिरी बजावताना आपण पाहतोय फायनलच्या दिशेने क्षेत्ररक्षक पाहतोय किरण नावाचा क्षेत्ररक्षक पाहतोय सुरेख अशी कामगिरी करताना नक्कीच तिकडे जर आउटफील्ड पाहिली तर एक चप्पळ आणि वेगवान अशी आउटफील्ड आपण पाहतोय दरम्यान जर चेंडू हातातून निसटला तर सरळ सीमा रेषेबाहेर चेंडू जाताना आपण अनेक वेळा पाहिलंय तर त्या दृष्टीने जर म्हणायला गेलं तर एक सुरेख असं क्षेत्ररक्षणाचं प्रात्यक्षिक आपण पाहतोय बाय किरण नवनाथ तू जगदीश नक्कीच रंगतदार सामना पाहण्यास मिळतोय ऐकून टू ऐकून खेळाडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या फॉलो थ्रू मध्ये करताना पाहतोय नवनाथ जर भारतीय क्रिकेट टीमचा जर आपण विचार केला तर फॉलो थ्रू मध्ये जास्तीत जास्त झेल घेण्याचा विक्रम मात्र अनिल कुंबळे करतोय नक्कीच सुरेख अशी कामगिरी बजावली भारतीय क्रिकेट टीम साठी अनिल कुंबळे तदनंतर भारतीय क्रिकेट टीमचे कोच म्हणून सुद्धा त्यांची नियुक्ती झाली होती फॉलो थ्रू मध्ये कॅच घेण्याचा जर जेव्हा जेव्हा आपण विषय निघतो तेव्हा तेव्हा मात्र अनिल कुंबळेचं नाव आठवतं यावेळेस काहीसा गुडलेनचा चेंडू आपण पाहतोय आणि यस कॉट बिहाइंड मोठा मासा मात्र गळाला लागतोय आणि जगदीश मात्र पेवेली मध्ये परततोय कम ऑन डीजे धन्यवाद डीजे तर या स्पर्धेसाठी आपण पाहतो की प्रथम पारितोषिक माननीय श्री चेतनजी सुभाष गाबड यांच्या मार्फत आपल्याला रोख रक्कम रुपये 1 लाखांची मात्र आर्थिक सहायता मिळते तर द्वितीय पारितोषिक माननीय श्री दामोदरजी पिलाजी पाटील यांच्याकडून रोख रक्कम रुपये 50,000 आर्थिक सहाय्य मिळते तर तृतीय पारितोषिक असेल रोख रक्कम 30,000 आणि चतुर्थ पारितोषिक असेल 30,000 रुपये तसेच मॅन ऑफ द सिरीज असेल LCD 32 इंची टीव्हीचा टीव्ही मात्र आपल्याला पाहण्यास मिळतोय तदनंतर मॅन ऑफ द सिरीज असेल बेस्ट बॅट्समन असेल बेस्ट बॉलर असेल यांच्यासाठी मात्र शूज असतील माननीय श्री राकेश रमेश भोईर मॅन फ्रॉम मायकोप यांच्याकडून आपल्याला ते एक भेट पाहण्यास मिळते तर सुरेख कसं एक आर्थिक सहाय्य आणि वस्तुरूप सुद्धा देणगी आपल्यास पाहण्यास मिळते एक पहिलंच पर्व पाहतोय आगरी प्रीमियर लीगचं आणि सुरेख कसं आयोजन नियोजन आणि स्पर्धा मात्र यशस्वी होताना दिसते तर माननीय श्री मनीष पाटील यांच्या मार्फत आपण पाहतोय की आई बाबा एंटरप्राइजेस स्टँड तसेच श्री किरण करण भोईर यांच्याकडून करण फायटर स्टँड तसेच श्री कॅटरस अँड ट्रान्सपोर्ट नावाचा स्टँड पाहतोय आपण माननीय श्री श्रीकांत पाटील साहेब यांच्या थ्रू पुरवला गेला आहे तसेच ध्रुवी ग्रुप स्टँड विश्वनाथ किणे माननीय श्री विश्वनाथ किणे यांच्या मार्फत मात्र आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे चौथं षटक आपण प्रगतीपथावर पाहतोय शेवटचा चेंडू मात्र असेल तर जे बँजो पथक आहे त्यांना एक विनंती असेल की जेव्हा गोलंदाज मात्र आपल्या फॉलो थ्रू मध्ये असतो तेव्हा मात्र आपण वादन करायचं नाहीये जेव्हा षटक संपते किंवा चौकार किंवा षटकार जातोय तदनंतर आपण एक 2 मिनिटांसाठी वादन करू शकता गोलंदाज जेव्हा फॉलो थ्रू मध्ये आहे तेव्हा आपल्याला विनंती असेल की बँजो पथकाने आपलं वादन करायचं नाहीये खेळ सुरू करायचा आहे यावेळेस फुल टॉस चेंडू मात्र व्यवस्थित कनेक्ट करता आला नाही इंटू द 30 यार्ड मध्ये चेंडू थांबतोय एक धावसंख्या मात्र वसूल केली जाते 4 षटकांची समाप्ती होते धावसंख्या फळकावर लागते 37 2-37 अशी आपण एक या 4 षटकानंतर आपण अवस्था पाहतोय आस्था इलेक्ट्रॉनिक संघ तर बँजो पथक जे आहे त्यांना परत एकदा विनंती असेल की जेव्हा गोलंदाज जेव्हा फॉलो थ्रू मध्ये आहे तेव्हा मात्र आपण वादन करायचं नाहीये जेव्हा षटक संपते किंवा फलंदाज बाद होत आहे किंवा चौकार षटकार जातोय त्यासाठी त्यानंतर तदनंतर आपण काही मिनिटांसाठी आपण वादन करू शकता
तर एसएसपी वॉरियर्स कडून आपण गोलंदाज पाहतो, नवीन गोलंदाज पाहतोय गौरव पाटील, ज्याने या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक घेण्याचा मात्र विक्रम आपल्या नावावर केला, मॅन फ्रॉम नगावे। नक्कीच एक कौतुकास्पद बाब म्हणावे लागेल गौरव पाटीलसाठी की आग्री प्रीमियर लीगचं पहिलं वर्ष आणि पहिला मानकरी ठरतोय हॅट्रिक घेण्याची किमिया साध्य करणारा गौरव पाटील, मॅन फ्रॉम नगावे। यावेळेस फुल टॉस चेंडू पाहतोय, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र टायमिंग जुळता येत नाहीये, स्ट्रेट ड्राईव्ह आपण पाहतोय यावेळेस, मात्र दोन धावसंख्येमध्ये रोखता येणार नाहीये आणि दोन धावसंख्येची भर पडते पहिल्या चेंडूवर। आपण पाहतोय फुल टॉस चेंडू, नक्कीच आप बैल मुझे मार्च, मात्र एक संधी होती की मोठा फटका खेळण्याची, मात्र टायमिंग जुळवता आलं नाहीये। तर आगा मोटर्सचे मालक ज्यांनी आपल्याला एलसीडी पुरवलाय त्यांनी यावेळेस शॉर्क लाईनचा चेंडू, नक्कीच संपूर्ण डिलिव्हरी पाहण्यास मिळते, इनटू द 30 यार्ड चेंडू राहतोय, नक्कीच दुसऱ्या धावसंख्येसाठी वाव असेल, थोडस जे दडपण आलं क्षेत्ररक्षकावर त्याचा मात्र फायदा घेतोय फलंदाज आणि दोन धावसंख्या मात्र वसूल करताना पाहतोय आपण। तर अगम इलेक्ट्रॉनिक्सचे अगम मोटर्सचे मालक माननीय श्री अभिनेश किणी ज्यांनी आपल्याला या स्पर्धेसाठी एलसीडी 32 इंची एलसीडी पुरवलं आहे, तर त्यांना विनंती असेल की प्लीज आपल्या मुख्य व्यासपीठावर त्यांनी येऊन स्थानापन्न व्हायचं आहे, माननीय श्री अभिनेश किणी साहेब। यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र झेल बाद होतोय, नक्कीच काव कॉर्नरच्या दिशेचा जो क्षेत्ररक्षक होता त्याला मात्र भेद करता आला नाहीये आणि एक सोप्पा झेल घेण्यात मात्र यश संपादन करतो क्षेत्ररक्षक आणि खेळी संपुष्टात येते ती संदीप यांची, नक्कीच मोठी खेळीची मात्र अपेक्षा संदीप यांच्याकडून होती। धन्यवाद धन्यवाद। तर अगम मोटर्सचे मालक माननीय श्री अभिनेश मोहन किणी साहेबांना विनंती असेल की आमच्या मुख्य व्यासपीठावर आपण येऊन स्थानापन्न व्हायचं असेल, आयोजकाकडून विनंती असेल की कृपया आपण मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे, माननीय श्री अभिनेश मोहन किणी। तर माननीय श्री अभिनेश किणी यांचं मुख्य व्यासपीठावर स्वागत होत आहे। तर गौरव पाटील चौथा चेंडू आपण पाहतोय, यावेळेस मात्र धावचितची संधी आणि यस पंचांचे संकेत येतात की धावचित स्वरूपात मात्र फलंदाज माघारी परततोय। हॅलो, तर सन्माननीय संदीपजी मात्यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते अभिनेशजी किणी यांचा मात्र पुष्प देऊन कॅमेरामॅन तर व्यासपीठावर कॅमेरा फिरवायचा आहे आपण। अभिनेशजी किणी प्रोप्रायटर आहेत आगम मोटर्स पालघर, आपलं सहर्ष स्वागत असेल या क्रीडानगरीमध्ये, आग्री प्रीमियर लीग वर्ष पहिलं पाहतोय त्यांच्या माध्यमातून सहर्ष स्वागत, जाऊया आपण कॉमेंटरी बॉक्स मध्ये। तर माननीय श्री अभिनेश किणी यांचं आमच्या आयोजकाकडून स्वागत करण्यात येत आहे, नक्कीच एक एलसीडी टीव्ही आपण पाहतोय 32 इंची एलसीडी टीव्ही मात्र या स्पर्धेसाठी पुरवण्यात आणि मॅन ऑफ द सिरीज जे असेल एलसीडी 32 इंची टीव्ही मात्र त्यांच्या मार्फत आपल्याला या स्पर्धेसाठी पुरवला गेला दिसतोय। तर गौरव पाटील याचा एकंदरीत आपण गोलंदाजी पृथ्वीक्रम पाहिलं, सुरेख अशी कामगिरी हाताळणं दिसतोय, नक्कीच यॉर्क लाईनचा चेंडू पाहतोय आपण कावकोणाच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण होईल का, याचं थोडस फंबल होतंय आणि त्या दरम्यान मात्र जे दडपण हाताळण्यात थोडस यश येत नाहीये क्षेत्ररक्षकाला आणि दरम्यान दुसऱ्या धावसंख्येसाठी संधी आणि फलंदाज मात्र सुरेख रनिंग बिटवीन द विकेटचं प्रात्यक्षिक दाखवतात आणि दोन धावा वसूल करतायत, संघाची धावसंख्या मात्र पोचतंय
43 धावा नक्कीच फलकावर लागतात. 43 धावा पाहतोय. पहिला जो आपण क्वालिफायरचा सामना पाहिला त्याच्यात मात्र 70 आसपास जो स्कोर झाला होता, त्यानंतर मात्र चेस करताना थोडस दडपण आलं. मोठी धावसंख्या उभारताना मात्र सेमीफायनल असेल किंवा क्वार्टर फायनल असेल, जे मोठे सामने गणले जातात त्याच्यात मात्र चेसिंग करताना नक्कीच थोडस दडपण येत असतं. त्या दृष्टीने आपण पाहतोय की यावेळेस 4 षटकात 43 धावा फलकावर लावतोय तो आस्था इलेक्ट्रॉनिक संघ. यावेळेस फ्रेंच कट, लेमन कट ज्याला म्हणतात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये, त्या पद्धतीचं प्रात्यक्षिक पाहण्यास मिळते. आणि फाईन लेगच्या, शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने चेंडू निघून जातो. एक धावसंख्या मात्र अंकित होते. तर षटकाची सांगता होते, 4 षटकानंतर धावसंख्या फलकावर लागतात त्या 44 धावा. 5 षटकांचा खेळ समाप्त होते, क्षमस्व, 5 षटकानंतर धावा फलकावर लागतात त्या 44. तर आगरी प्रीमियर लीग साठी आपण बघतोय की आकर्षक असे मंडप उभारण्यात आले आहेत. तर परेश किणी भरणेपाडा, माननीय श्री परेश किणी यांच्या मार्फत ही आपल्याला सेवा पुरवण्यात आली आहे. मंडप डेकोरेटची जी सेवा आहे ती परेश किणी, माननीय श्री परेश किणी मुक्काम भरणेपाडा यांच्या मार्फत ही आपल्याला सेवा पुरवण्यात आली आहे. तर सदर स्पर्धेसाठी आपण डीजे पाहतोय, डिस्क चॉकी, माननीय श्री सचिन घरत मायखोप गावचे सुपुत्र यांच्या दरम्यान आपल्या ही सेवा पुरवण्यात आलेली आहे. डीजे ऑपरेटर पाहतोय आपण की सूर्य कसं डीजे वादन करतायत माननीय श्री दर्शन घरत. तर सूर्य कसं डीजे वादन करताना आपण पाहतोय दर्शन घरत यांना आपण पाहतोय की सूर्य कसं डीजे वादन होत आहे. तर अंतिम आणि 6 षटक स्लॉग ओव्हर ज्याला म्हणता येईल, दीपेश नावाचा गोलंदाज पाहतोय. पहिल्याच चेंडू मात्र चुकी करतोय, फुल टॉस चेंडू आणि दिशा सुद्धा व्यवस्थित राहत नाहीये. पंथांची संकेत येत आहेत की दोन्ही हात समांतर करतात आणि म्हणतात की यस इट्स अ व्हाईट बॉल स्वैर चेंडू. हाच गोलंदाज आपण पाहतोय की साखळी फेरीत 6 चेंडू आणि 10 धावसंख्येची आवश्यकता असताना मात्र सुरेख कामगिरी बजावली होती आणि प्रतिस्पर्धी संघाला रोखलं होतं. ते 10 धावसंख्या जमवण्यात त्यांना रोखून धरलं होतं आणि पुढच्या फेरीत मात्र प्रवेश निश्चित केला होता आपल्या संघाचा. तोच आपण गोलंदाज पाहतोय मॅन फ्रॉम खारडी दीपेश. यावेळेस सुद्धा दिशा व्यवस्थित राहत नाहीये. नक्कीच 22 स्वरूपात सुद्धा एक धाव पळून काढताना आणि पंचाचे संकेत येताना अवांतर चेंडू. मी म्हटल्याप्रमाणे जे मोठे सामने असतात, क्वालिफायर सामने असतात किंवा एलिमिनेटर सामने असतात, त्यात मात्र गोलंदाजांचा जे तुलनेने नवीन गोलंदाज असतात त्यांचा मात्र कस लागत असतो. दीपेश यांच्याकडे मात्र अनुभव आहे, मात्र अनुभवी गोलंदाज सुद्धा चुकी करताना आढळतोय. पहिले 2 चेंडू मात्र अवांतर फेकतोय. नक्कीच एसएसपी वॉरियर्स संघाच्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर दीपेश यांनी मात्र उत्कृष्ट कामगिरी बजावताना आपण पाहिले. साखळी सामने जेव्हा झाले, लीगचे सामने जेव्हा झाले, त्याच्यात मात्र उत्कृष्ट कामगिरी केली आहे. डीजे वादन कर बँजो पथकाला विनंती असेल, फॉलो थ्रू मध्ये बँजो पथक वाजवायचं नाहीये प्लीज. बँजो पथक आहे त्यांना विनंती असेल. यावेळेस पहिला चेंडू, आकुट्याचा चेंडू, मोठा प्रहार पाहण्यास मिळतोय आउट ऑफ द पार्क. 6 धावा एपीएल सिक्सर आपण पाहतोय. नक्कीच हल्ला चढवला जातोय दीपेश यांच्या गोलंदाजीवर. पहिले 2 चेंडू अवांतर आणि त्यानंतर मोठा फटका 6 धावेसाठी. म्हणजे पहिल्या चेंडूवर मात्र नक्कीच मोठी धावसंख्या उभारताना आपण पाहतोय आस्था इलेक्ट्रॉनिक संघ. परत एकदा दीपेश, यावेळेस सुद्धा मोठा फटका पाण्यास मिळतोय कव्हरच्या दिशेने आणि यावेळेस मात्र सूर्य कसा झेल घेताना आपण पाहतोय. गोलंदाजी असेल ती दीपेश यांची आणि क्षेत्ररक्षक आपण पाहतोय सागर नावाचा क्षेत्ररक्षक पाहतोय आणि सहज आणि सोपा झेल घेताना आणि खेळी मात्र संपुष्टात येते ती राहुल यांची. नक्कीच सूर्य कशी कामगिरी बजावताना राहुल सलामीचा फलंदाज आपण पाहतोय. एकंदरीत एक षटकार आणि आक्रमक अशी फलंदाजी आपण पाहतोय राहुल यांची. तर धावसंख्या फलकावर लागते 54 धावा मात्र फलकावर लागतायत. नक्कीच जेव्हा नाणेफेक झाली तेव्हा एसएसपी वॉरियर्सचे कर्णधारांनी सांगितलं होतं की प्रतिस्पर्धी संघाला आम्ही 60 आत रोखण्याचा प्रयत्न करू आणि त्याच्यात काहीसे यशस्वी होताना दिसतायत. नक्कीच दीपेश यांनी जर पहिले 2 चेंडू अवांतर टाकले नसते तर मात्र नक्कीच त्यांना 60
धावींच्या आत रोखण्यात मात्र मोठे यश संपादन करता आलं असतं. नक्की ज्या अवांतर धावा असतात त्या मात्र कुठे ना कुठे जे मोठे सामने असतात, क्वालिफायर असतात किंवा सेमीफायनल असतात त्यात मात्र महाग पडत असतात. एस एस पी वॉरियर्स संघाचाच आपण सामना पाहिला होता की तीन चेंडूत मात्र एक धाव जमवून दिली नव्हती प्रतिस्पर्धी संघाला. प्रणय नावाचा गोलंदाज आपण पाहिला होता, तीन चेंडू आणि एक धाव संख्येची आवश्यकता असताना मात्र सूर्य गोलंदाजीचं पृथक्करण आणि सूर्य कशी गोलंदाजी हाताळली होती प्रणय पाटील. धावसंख्या फलकावर लागतात 54 धावा. गोलंदाजी मार्गवर आपण पाहतोय दीपेश भोईर मॅन फ्रॉम खार्डी. यावेळेस मात्र क्लासिक फटका येते, नक्कीच ट्रेडमार्क शॉट मिड विकेटच्या दिशेने 6 धावा एपीएल सिक्सर नक्कीच शॉट ऑफ द मॅच. मोठा फटका आपण पाहण्यास मिळतोय बाय मणी मतीन नावाचा फलंदाज पाहतोय. आपण आक्रमक कसा फलंदाजीचा प्रत्यक्ष दाखवताना सुरेख कसा षटकार नक्कीच दीपेश यांच्यावर मात्र हल्ला चढवला जातोय. साठ धावा मात्र फलकार लागत आहेत. नक्कीच नाणेफेकीसाठी जेव्हा कर्णधार आले होते तेव्हा त्यांनी सांगितलं की 60 धावेच्या आत आम्ही त्यांना रोखू. नक्कीच आपल्या कर्तृत्वाची जर छाप आपली उत्तम असेल तर यशाचा काटा मात्र आपल्याच दिशेने असतो. जेव्हा नाणेफेकीसाठी नवनाथ आले होते तेव्हा त्यांनी सांगितलं की 60 धावेच्या आत आम्ही मात्र त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. तो प्रयत्न मात्र कुठेतरी अपयशी होताना दिसतोय. दीपेश मात्र थोडस दडपणाखाली दिसतोय शेवटच्या षटकात. यावेळेस सुद्धा मोठा फटका येतोय लॉंग ऑनच्या दिशेने 6 धावा मोठा फटका. नक्कीच मी म्हटल्याप्रमाणे की दीपेश यांच्यावर दडपण आहे आणि त्याच नक्कीच गोलंदाजी हाताळताना थोडीस त्यांना अडचण जाणवते. चेंडू पुरवायचा आहे. दीपेश यांच्या गोलंदाजीत आपण पाहिलं शेवटच्या षटकात मात्र हल्ला चढवला जातोय. तीन षटकार वसूल करण्यात यश संपादन करतोय आस्था इलेक्ट्रॉनिक संघ. सुरेख बॅटिंग बाय मतीन. बॅक टू बॅक दोन मोठे षटकार आपण पाहतोय. दोन मोठे एपीएल सिक्स. नक्कीच महत्वाचा असा सामना आहे आणि महत्वाच्या सामन्यात निर्णायक अशा सामन्यात दीपेश मात्र चुकी करतोय. हाच तो गोलंदाज आपण पाहतो की 6 चेंडू 10 धावा त्यांनी जमवून दिल्या नव्हत्या. त्याच गोलंदाजीवर मात्र यावेळेस हल्ला चढवला जातोय, हल्ला बोल्ड केला जातोय आणि तीन षटकार वसूल केले जात आहेत या षटकात. सदर 4 चेंडूत मात्र 22 धावा वसूल करतोय आस्था इलेक्ट्रॉनिक संघ. दीपेश यांच्या गोलंदाजीवर हल्ला बोल. तर सदर स्पर्धा आपण पाहतोय पाटील नेटवर्कच्या माध्यमाने आपण युट्यूब वर पाहू शकतो. तसेच 195 देशांमध्ये सरळ सदर स्पर्धेचं मात्र टेलिकास्ट होऊ शकते होते आणि तदनंतर हजारो क्रीडाप्रेमी युट्यूब वर स्पर्धेचा आनंद लुटताना आपण पाहतोय. तर मतीन यांना संधी असेल हॅट्रिक षटकार मारण्याची आणि हॅट्रिक षटकार जर मारला तर नक्कीच आस्था इलेक्ट्रॉनिक्स यांच्याकडून ब्लूटूथ स्पीकर मात्र आपल्याकडे पुरवण्यात येईल. तसेच विघ्नहर्ता स्पोर्ट्स कडून एक आकर्षक चषक असेल. तर संधी असेल ती मतीन यांना हॅट्रिक षटकार मारण्याची. यावेळेस यॉर्क लाईनचा चेंडू मोठा फटका येतोय सीमारेषेलगत. आपण पाहतो की नवनाथ मात्र चुकी करत नाहीयेत आणि मतीन यांची मात्र आक्रमक खेळी संपुष्टात येते. नक्कीच सुरेख बॅटिंगचं प्रात्यक्षिक दाखवताना आपण पाहतोय की 12 धावा ज्याने जमवल्या 2 षटकारांच्या मदतीने आणि एक आपल्या संघात मात्र एक हातभार लावते मोठी धावसंख्या उभारण्यात हातभार लावतोय तो मतीन नावाचा फलंदाज. नाही ओ 2G नाही ओ 3G लागतोय नेटवर्क 4G. नाही ओ 2G नाही ओ 3G लागतोय नेटवर्क 4G. येडी झाली पोरा तुली झाली पोरा खेळायला लागली पबजी. येडे हुए सारे पागल हुए सारे खेळणे लागे पबजी. धन्यवाद डीजे. तर शेवटचा चेंडू असेल धावसंख्या फलकावर लागते तर 66 धावा. रोशन नावाचा फलंदाज नवीन फलंदाज मैदानात उतरतोय. यावेळी स्ट्राइकवर असेल दिगंबर. यावेळेस यॉर्क लाईनचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न दिशा मात्र भरकटतोय दीपेश. नक्कीच जे निर्णायक षटक आहे शेवटचा षटक आहे त्याच्यात मात्र कुठेतरी चुकी करतोय दीपेश.
धाव संख्या फलकर लागतात 67 नक्कीच जे 70 धावांचं एक नक्कीच जो मानसिक प्रेशर असेल 70 धावा चेस करण्याचा तो मात्र मोठा प्रेशर असेल आणि तो हाताळावा लागेल एसएसपी वॉरियर संघाला. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग जुळत नाहीये, धावचितची संधी आणि यस दिगंबर मात्र धावचित. तर पहिले इनिंग्स मात्र समाप्त होते 67 आणि 68 68 धावा मात्र चेस कराव्या लागतील एसएसपी वॉरियर संघाला पुढच्या फेरीत दाखल होण्यासाठी. तर माननीय श्री अजित पाटील ज्येष्ठ समालोचक यांना विनंती असेल की पुढच्या इनिंग साठी आपला आवाज मात्र प्रेक्षकांमार्फत पोहोचवला जाईल. माननीय श्री अजित पाटील सर. थैंक यू अतिशय सुरेख गोल्डन मॅजिक फिंगर म्हणून अमर पाटील आणि समित घरत यांच्या माध्यमातून सुरेख अपडेट आपण बघतायत. तसेच आमचे लाईव्ह अपडेटर मिस्टर जतीन किणी बाडोली, जतीन किणी आपण बघताय सुरेख कामगिरी त्यांच्या माध्यमातून बघायला मिळते. आगरी प्रीमियर लीग पर्व पहिल्या पर्वातील आजचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामध्ये आपण बघतोय एलिमिनेटर सामना आस्था इलेक्ट्रॉनिक वर्सेस एस एस पी वॉरियर्स या दोन संघामध्ये खेळला जातोय. अतिशय सुरेखरित्या आपण बघतोय डीसे सचिन घरत मायकोप यांच्या माध्यमातून सुरेख आवाज सलग 5 दिवस मात्र प्रोव्हाइड केलाय. तसेच मंडप डेकोरेटर्स परेश किणी भरणेपाडा यांच्या माध्यमातून सुरेख मंडप आपण बघतायत. तर आपण बघतायत आजचा दिवस 8 मार्च जागतिक महिला दिन म्हणून आपण बघतायत. राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, डॉक्टर आनंदीबाई जोशी, रमाई भीमराव आंबेडकर, कल्पना चावला, इंदिरा गांधी, मदर तेरेसा, सिंधुताई सकपाल या मात्र माऊलीने खऱ्या अर्थाने आपल्या भारत देशाला सन्मान मिळवून दिला आणि खऱ्या अर्थाने मात्र एक क्रांती त्यांच्या माध्यमातून बघायला मिळाली. त्याचमुळे आपण खऱ्या अर्थाने अन्यायाविरुद्ध आज लढतोय, कारण ज्या पद्धतीने आपल्याला जागतिक महिला दिनी या प्रमुख माऊलीने आपल्या भारत देशासाठी आपल्या सामाजिक कार्यासाठी मात्र स्वतःला वाहून देत खऱ्या अर्थाने एक विचाराची क्रांती आपल्या या भारत देशामध्ये रोवली आणि त्यानंतर मात्र भारताला खऱ्या अर्थाने गौरव प्रधान करून दिला, त्या सर्व माऊलींचं आम्ही या ठिकाणी स्मरण करतोय या जागतिक महिला दिनानिमित्त. 8 मार्च जागतिक महिला दिन आपण बघतायत आणि या टूर्नामेंटच्या माध्यमातून आम्हाला महिला कक्ष प्रोव्हाइड केलाय. सन्माननीय विश्वनाथजी गिणी साहेब असतील, सन्माननीय योगेशजी भोईर असतील, सन्माननीय संतोष वाघ असतील, सन्माननीय सचिन घरत सचिन भोईर असतील आणि मात्र सुरेखरित्या मात्र आम्हाला अतिशय सुरेखरित्या आपण बघतायत आम्हाला जे आम्हाला स्टँड प्रोव्हाइड केले आहेत ट्रान्सपोर्ट अँड कॅटर स्टँड आपल्याला बघायला मिळतोय. सन्माननीय श्रीकांतजी पाटील सरांनी प्रोव्हाइड केलाय. त्यानंतर करण फायटर करण भोईर सरांनी आम्हाला तो स्टँड प्रोव्हाइड केलाय. त्यानंतर आईबाबा इंटरप्राइजेस स्टँड मध्ये मात्र बँजो पथक खऱ्या अर्थाने आगरी प्रीमियर लीगच्या आनंदाला 4 चांद लावताना त्या सर्व वादकांचं आम्ही आगरी प्रीमियर लीग तर्फे हार्दिक स्वागत करीत आहोत. चेन्मान मायकोप क्रीडा नगरीमध्ये आलेल्या तमाम क्रीडा रसिकांना मानाचा मुजरा. पर्व पहिलं 2020 चेंडू आणि फळीतला थरार
पहिला एलिमिनेटर सामना आपल्या भेटीला येतोय आस्था इलेक्ट्रॉनिक वर्सेस एसएसपी वॉरियर्स. सागर असेल नॉन सेकंडला, सेकंडला असेल तो मिस्टर दीपेश. गोलंदाजी मार्ग पर रोश केतन भोईर. बघूया मॅच स्टार्ट होताना लक्ष मात्र समोर ठेवलंय 68 धावांचं. 36 चेंडू 68 धावा. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. पहिला चेंडू अतिशय सुरेख सन्मान दिलाय. मिडॉपला मात्र एक्झिक्यूट केलं, एकदा परिपूर्ण केली जाईल स्ट्राईक. मात्र रोटेट करताना मिस्टर दीपेश खाडीगावचा खेळाडू बघताय आपण. त्यानंतर येईल फलंदाजीसाठी सागर. पाम टेंबी बोईसर टेंबी गावातला खेळाडू बघायला मिळतोय मिस्टर सागर. जिम्मेदारी असेल या वेळेला मात्र सागर जवळ. या वेळेला मात्र पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र सरळ जातोय. झेल मात्र सोडला जातोय. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. सागरला मात्र संधी मिळते पुनश्च मैदानाच्या आतमध्ये राहण्याची. सरळ साधा सोपा झेल मात्र सोडला जातोय. दोन चेंडू दोन धावा बघायला मिळतील धावफळ गावर. 36 चेंडू 66 धावांचं टार्गेट समोर आहे. चेंडू आणि फळी मधलं द्वंद्व तमाम क्रीडा रसिकांच्या. काय झालं पुनश्च झेल मात्र सोडला जातोय. या वेळेला दीपेश चा झेल सोडला जातोय. धावसंख्या 3 वर जाऊन पोहोचताना 3 चेंडूंचा खेळ झालाय. तीन चेंडू तीन धावा. दोन झेल मात्र तीन चेंडू मध्ये बघायला मिळाले सोडलेत. थोडस खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळते. लक्ष्य काफी बड़ा 68 रनों का. इस ओवर की चौथी गेंद एक बार फिर केतन को गेंदबाजी के लिए स्टीयर के समय गेंद को बैट को ब्रश करती हुई गेंद जाती हुई शॉर्ट थर्ड में सिंगल का इजाफा. स्कोर इस समय देखने को मिलता हुआ 4-4 गेंदे बिना कोई नुकसान से. आए हुए तमाम दर्शकों का एक बार फिर दिल के गहराइयों से हम हार्दिक स्वागत करते हैं. आगरी प्रीमियर लीग सीजन पहला एलिमिनेटर राउंड चलता हुआ दो बड़े टीमों के बीच में. एक तरफ एसएसपी वॉरियर्स, दूसरी तरफ आस्था इलेक्ट्रॉनिक. इस ओवर की पांचवी गेंद. ओहो लाजवाब एक्सीलेंट डिलीवरी. बैकअप द गुड लेन गेंद थी. गिरने के बाद में थोड़ी सी अंदर की तरफ काटा बदलती हुई गेंद. बल्लेबाज को परास्त करती हुई और अगला काम विकेट कीपर खूबसूरती के साथ में करते हुए समय गुड स्टार्ट. खूबसूरत सिक्सर इस समय. लाजवाब सिक्सर सीधा खेल दिया आउट ऑफ द पार्क. ओवर मिड ऑन मैक्सिमम आता हुआ 6 रन से स्कोर फ्लाई होता हुआ. स्कोर मोजन इस समय 10 रन. पहले ओवर की समाप्ति 10 रन स्कोर कार्ड के पर. आशीष अगर हरेश्वर मैदान में जब भी आएंगे अगर 3 सिक्सर या 3 चौके खेलते हैं तो उदय भोईर मैन फ्रॉम रावले की तरफ से 500 रुपए का कैश प्राइज दिया जाएगा.
दसरा ने समय स्कोर कार्ड के ऊपर लाजवाब स्टार्ट इस समय खूबसूरत सिक्स खेलते हुए समय मिस्टर दीपेश बोईर जी कैच जो छोड़ा है उसके बदौलत यहाँ पर पनिशमेंट पूरा ख्यामा भुगतती हुई कैचेस विन मैचेस कहा जाता है ड्रॉप द कैच लूज द मैच कैच को पकड़ो जीतो मैच छूटे अगर कैच को छोड़ोगे तो छूटेगी मैच लाजवाब सिक्सर अब आइकॉन खिलाड़ी समय गेंदबाजी के लिए मिस्टर जगदीश पाटिल मॉर्केल इस समय गेंदबाजी के लिए आते हुए खूबसूरत मुकाबला गेंद और बल्ले के बीच की कश्मकश एलिमिनेटर राउंड लक्ष्य 68 रनों का ओवर की समाप्ति हुई पावर प्ले का पहला ओवर 10 रन विदाउट लॉस पावर प्ले का दूसरा ओवर चलता हुआ और गेंदबाजी के लिए समय जगदीश जगदीश इस समय खेल दिया गेंद को सीधा स्टैंड एंड डिलीवर आउट ऑफ द पार्क छह रनों के लिए गेंद इस समय जाती हुई थैंक यू डीजे थैंक यू हॅलो तर धाव संख्या जाऊन पोचते 16 या आकड्यावर मॅच चालू ठेवायची आहे खूबसूरत सिक्सर समय आता हुआ गेंद को खेल दिया सीधा आउट ऑफ द पार्क स्कोर मोदन 16 ऑन द बोर्ड इस समय सागर आक्रामक रुख को इख्तियार करता हुआ लाजवाब सिक्सर उनके बल्ले से निकलता हुआ डाउन द ग्राउंड इस समय शॉर्ट आर्म बॉल देखने को मिलता हुआ गेंद जाती हुई इस समय काउक कॉर्नर में खराब फील्डिंग दो रन का दो रन मुकम्मल होते हुए स्कोर कार्ड के ऊपर 18 ऑन द बोर्ड एम्पायर स्पोर्ट्स के ऑनर सन्माननीय परिचयगर सर को हम वीआईपी डाइस की तरफ बुलाते हैं प्लीज वीआईपी मंच की तरफ आप प्लीज यहां पर आ जाइए श्रीमान परिचयगर साहब तो दो रनों से स्कोर इस समय आगे सरकता हुआ 18 ऑन द बोर्ड सागर काफी बढ़िया बल्लेबाजी करते हुए एक्सीलेंट बैटिंग सफल होकर खेलने का प्रयास था इस समय डॉट गेंद 18 ऑन द बोर्ड और नंबर दूसरा चलता हुआ अभी भी 50 रन चाहिए कुल मिला के गेंदे आनी शेष 27 27 गेंदे 50 रन खूबसूरत मुकाबला मिस्टर मॉर्केल बॉलिंग मार्क पर ईश्वर की चौथी गेंद लेके राइट टर्म ओवर द विकेट अप्रतिम टूर्नामेंट बेहतरीन मैनेजमेंट और एक बड़ा प्लेटफॉर्म गेंद इस समय सही गेंद ठहराते हुए अंपायर 18 रन इस समय स्कोर कार्ड के पर 26 गेंदों में कुल मिला के चाहिए अभी भी 50 रन दोहराए के दहलीज के पर आगाज देती हुई मैच आशा उम्मीद की लड़ाई है एक तरफ मॉर्केल तो दूसरी तरफ सागर इस समय तैयार यहां पर हुक किया गेंद जाते भी नो मैन्स लैंड की तरफ जब तक गेंद को उठाएंगे थ्रो करेंगे दो रन आसानी के साथ में होंगे मुकम्मल इन दो रनों के सारे स्कोर फ्लाई होता हुआ स्कोर रन इस समय स्कोर कार्ड के पर 20 रन एक अप्रतिम मुकाबला एक बेहतरीन कश्मकश तमाम दर्शकों के दिलों को लुभाते हुए हमारे प्यारे दर्शकों के दिलों में जगह बनाती हुई आगरी प्रीमियर लीग पर पहला एडिशन फर्स्ट हम देखते हुए
ओवर नंबर दूसरा चलता हुआ, स्कोर कार्ड के ऊपर 20 रन, सागर बढ़िया लय में बल्लेबाजी करते हुए, मैन फ्रॉम बोईसर टेम्बी। इस समय इनसाइड आउट शॉट, एक्स्ट्रा कवर में गेंद इनफील्ड के ऊपर से एग्जीक्यूट की है, दूसरी रन की मांग आसानी के साथ में होगी मुकम्मल। स्कोर मौजूद इस समय 22 ऑन द बोर्ड, 22 रन इस समय स्कोर कार्ड के ऊपर। कैचेस का महत्व इस समय काफी बड़ा होता है, कैच छोड़ने के बाद में दोनों ही बल्लेबाजों ने एक बड़े हिट को खेला है और इनडायरेक्टली मैसेज दिया है कि भाई अगर आप कैच को छोड़ते हो हश्र काफी हम बुरा कर देंगे। ओवर की समाप्ति, 11 करंट रनर्स के साथ में खेलते हुए, स्कोर मौजूद इस समय 22 एंड ऑफ द सेकेंड ओवर। अभी भी रन चाहिए कुल मिला के 40, गेंदे आने शेष है यहाँ पे 24 गेंदे 40 रनों की आवश्यकता। चलते हैं डीजे मास्टर की तरफ, फिर आएंगे बीच मैदान। यस डीजे, थैंक यू डीजे, थैंक यू। 24 गेंदे 40 रन, सीढ़ियां तो दोस्त उन्हें मुबारक जिन्हें सिर्फ छत पे जाना है, मेरी मंजिल तो आसमान है, रास्ते मुझे खुद बनाने होंगे। तो देखना यहां पर अगर सपने अपने हैं तो कोशिश दोस्त अपनी होनी चाहिए। गेंदबाजी के लिए आए हैं गेंदबाज मिस्टर राहुल, बैट के गेंदबाज है लिप्टम द ओवर द विकेट, तीसरी ओवर की पहली गेंद। अगेन अच्छी गेंद के संकेत इस समय मिलते हुए, डॉट बॉल बच्चे इस समय 23 गेंदे चाहिए, इस समय 40 रन, 200 का आस्किंग रन रेट इस समय होगा अगर मैच को जीतना है। तैयार एक बार फिर मिस्टर राहुल, फुल टॉस गेंद खेल दिया सीधा काउ कॉर्नर के ऊपर से, कैच छोड़ने के बाद में दूसरा बड़ा प्रहार। यस डीजे, आया तूने घराला सुना गो, माया मैं तेरे भेटला सुना गो, आया तूने घराला सुना गो, माया मैं तेरे भेटला सुना गो, मला जाऊं दे दारान त्याला घेऊन दे घरान, मला जाऊं दे दारान त्याला घेऊन दे। थैंक यू, थैंक यू। स्कोर इस समय पहुंचता हुआ पूरे 28 रन, दीपेश के बल्ले से निकलता हुआ खूबसूरत लाजवाब सिक्सर आउट ऑफ द पार्क। तैयार एक बार फिर मिस्टर राहुल, ईश्वर की तीसरी गेंद लेफ्ट आर्म और द विकेट सामने, मिस्टर दीपेश फुल फॉर्म में बल्लेबाजी करते हुए यहां पर विस्फोटक इनिंग को अंजाम देते हुए। इस समय एक बार फिर गेंद को खेल दिया सीधा, स्टैंड एंड डिलीवर, एक्सीलेंट सुपर एंड मैग्निफिसेंट बैटिंग परफॉर्मेंस। यस डीजे, थैंक यू डीजे। क्या जो छोड़ा है 3 सिक्सर के लिए, स्कोर इस समय पहुंचता हुआ पूरे 34 ऑन द बोर्ड। अगर यहां पर सिक्सर खेलेंगे आस्था इलेक्ट्रॉनिक के माध्यम से मिलेगा मिनी स्पीकर और विघ्नार्था स्पोर्ट्स के माध्यम से मिलेगी खूबसूरत ट्रॉफी। अगर खेलते हैं तीसरा कंसेक्यूटिव सिक्सर, स्कोर इस समय पहुंचता हुआ 34 ऑन द बोर्ड। खूबसूरत बल्लेबाजी, मैन फ्रॉम कार्डी मिस्टर दीपेश पूरी तरह से अपनी हुकूमत को प्रस्थापित करने वाली बल्लेबाजी। तैयार एक बार फिर मिस्टर दीपेश, मिस्टर राहुल के ऊपर बैक टू बैक हल्ला। अगेन जरूर अंपायर हमारी तरफ मोड़ते हुए कहते हुए दोबारा डालनी है आपको गेंद, व्हाइट बॉल। स्कोर समय आगे सरकता हुआ 35, 33 रन की दरकार है यहां पर, अभी भी चांस है बल्लेबाज के पास। खेलते अगर सिक्सर तो यहां पर आपको नवाजा जाएगा, बेहतरीन ट्रॉफीज की तरह आपका सम्मान किया जाएगा। तैयार मिस्टर राहुल, ईश्वर की अगली गेंद, यहां पर पुलर लेंथ की गेंद थी, इस समय गेंद को थोड़ा सा आगे खिलाया था, थोड़ी सी तेज भी डाली थी गेंद, बल्लेबाज के रडार में नहीं, अच्छी गेंद अच्छी वापसी मिस्टर राहुल की। 35 के ऊपर रुका हुआ स्कोर इस समय, 33 रन की अभी भी दरकार है, गेंदे आनी शेष है यहां पे पूरे 20, तो 20 गेंदे आनी शेष है। ईश्वर की अगली गेंद,
खोद के निकालना चाहते थे इस गेंद को। गेंद इस समय जाती भी मिड ऑफ में, सिंगल का हिस्सा पर स्कोर मोजन इस समय 36 ऑन द बोर्ड। दिल की धड़कने अगर तेज हो, सांसें उस रफ्तार से चलती है, दिलचस्प ऐसे मोड़ पर जीत कभी भी बेहतरीन क्रिकेट की होती है। तो तैयार एक बार फिर मिस्टर राहुल आखिरी गेंद लेके, सामने सागर मैन फ्रॉम भोईसर टेंबी, तैयार इस समय टेंबी गांव के सुपुत्र। अभी फ्रॉम बॉडी खेलने का प्रयास था, विकेट इस समय मिलता हुआ, बैक टू पवेलियन जाएंगे सागर। 36 रन स्कोर कार्ड के पर, बची 18 गेंदे, चाहिए 32 रन। रिक्वायर्ड आस्किंग रन रेट की बात करेंगे तो चलता हुआ यहां पर 11.33 का। यस दिस थैंक यू। अपन बघताय भारत माता क्रीडा मंडळ मायकोप यांच्या माध्यमातून बिस्लरी पाणी आम्हाला प्रोवाइड केलंय, त्या सर्व भारत माता मेंबरचे आम्ही या ठिकाणी खरोखरच आभार प्रकट करतोय। आणि या टूर्नामेंटच्या माध्यमातून ज्याने आम्हाला स्थान प्रोवाइड केलाय, करण भोईर सरांना आम्ही विनंती करतोय, प्लीज आपण मुख्य मंचाकडे या। तसेच सन्माननीय राकेश रमेश भोईर मायको यांना सुद्धा आम्ही विनंती करतोय, तुम्ही आपल्या मुख्य मंचाकडे या आणि आमच्या मंचावरती स्थानपन्न व्हा। धावसंख्या बघायला मिळते 36, 18 चेंडू, 32 धावांची आवश्यकता, दोलायमान स्थिती मैदानाच्या आतमध्ये, यश आणि पराजयाच्या समोर मात्र आपल्याला बघायला मिळतील 18 चेंडू आणि 32 धावा। एक क्रुशियल मॅच मैदानाच्या आतमध्ये खेळताना तमाम क्रीडा रसिकांच्या हृदयाचे ठोके मात्र वाढीस लागले आहेत, कुतूहलाचा विषय मात्र बनताना स्पंदन मात्र खूप वेगाने वाढत आहेत। कारण आपण बघतायत आगरी प्रीमियर लीग पर्व पहिलं आणि अप्रतिम टूर्नामेंट आपल्या भेटीस आले, जनमान मायकोप क्रीडा नगरीमध्ये थरार बघायला मिळतोय। उर्वरित 18 चेंडू आणि 32 धावांची गरज, सामना जर समान स्थितीमध्ये जर राहिला तर मात्र सुपर ओव्हर खेळवण्यात येईल याची नोंद घ्या। विघ्नहर्ता स्पोर्ट्सची ऑनर सन्माननीय राजूजी भोईर साहेब या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं शब्द सुमनाने आम्ही हार्दिक स्वागत करतोय, त्यांना आम्ही विनंती करतोय प्लीज आपले व्हीआयपी डाईस कडे या आणि आदराने आपलं स्थान ग्रहण करा। या टूर्नामेंटच्या माध्यमातून खूप चांगला सहयोग आम्हाला देताना, खूप चांगल्या पद्धतीने ट्रॉफीज आम्हाला सौजन्य केलेले आहेत मिस्टर राजू भोईर, विघ्नहर्ता स्पोर्ट्सचे ऑनर। गोलंदाजी मार्गावर येतोय केतन, 18 चेंडू 32 धावांची दोलायमान स्थिती मैदानाच्या आतमध्ये, प्रत्येकाला मात्र आपला विजय हवा आहे आणि विजय मात्र प्रस्थापित करताना हृदयांचे ठोके वाढले जात आहेत, एकमेकावरती वर्चस्व प्रस्थापित करताना निर्माण केलेली लढाई फक्त आणि फक्त माझ्या बाजूने फिरावी म्हणून प्रत्येकाची पराकाष्ठा करताना आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय। केतन भोईर खार्डी या ठिकाणी गोलंदाजी मार्गावर बघायला मिळेल, खऱ्या अर्थाने मात्र 18 चेंडू 32 धावा असताना आयकॉन खेळाडू एसएसपी वॉरियर संघाचा नवनाथ पाटील चिखलपाडा गावचा खेळाडू बघायला मिळतोय नॉन साइकिन कडे। जाऊया आपण चौथ्या षटकाकडे, गोलंदाजी मार्गवर केतन भोईर, पहिला चेंडू एका बाजूने दीपेश असेल तोही खाडी गावचा आहे, दुसऱ्या बाजूने केतन असेल, सोबत खेळण्याचा अनुभव आहे, मात्र ह्या वेळेला ध्येय मात्र वेगळं असेल। हा चेंडू मात्र ऑप्शनच्या खूपच बाहेर, आखू टप्प्याचा चेंडू होता, खांद्याचा उपयोग करण्याचा प्रयत्न केला, स्वेअर चेंडू मात्र घोषित केलं आणि पंच मात्र वॉर्न करताना एक बाउन्सर तुम्ही मात्र या ठिकाणी हाताळला आहे। धावसंख्या एकने पुढे सरकताना 37 ऑन द बोर्ड, पुढचा चेंडू या वेळेला मात्र फटका फसलाय, बघूया मात्र केतन झेल मात्र सोडला जातोय, तिसरा झेल आस्था इलेक्ट्रॉनिकच्या माध्यमातून मात्र सुटला जातोय, कुठेतरी मात्र दोन धावा अर्जित केल्या जातील, 39 धावा ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत, क्लास मात्र तुम्हाला वाढवावा लागेल कारण स्पर्धा मोठी आहे आणि मोठी स्पर्धा खेळताना मात्र तशाच पद्धतीची क्वालिटी, तशाच पद्धतीचं कौशल्य मैदानाच्या आतमध्ये दाखवणं गरजेचं असतं। बघूया
अजूनपर्यंत एका चेंडूवरती एक वाईट आणि दोनच्या रूपाने मात्र तीन धावा या ठिकाणी जमा करताना मिस्टर दीपेश धावसंख्या बघायला मिळते 39 ऑन द बोर्ड. कोलवा टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय, कव्हरला मात्र एक्झिक्यूट केलाय अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते. ह्या चेंडूची गरज आहे आणि अशा चेंडूसाठी मात्र तुम्हाला प्रॅक्टिस लागते. प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट. सराव आणि मनुष्याला पूर्णत्व येतं आणि सराव जर तुम्ही चांगल्या पद्धतीने केला तर मात्र तुम्ही चांगली गोलंदाजी हाताळू शकतायत. धावसंख्या एकने पुढे सरकताना 40 धावा. या वेळेला मात्र डाऊन द लेग स्टंप व्हाईट बॉल 41 धावा धावफळकावर. मोठा सामना आहे, प्रेशर मात्र हँडल करता आलं पाहिजे. बघूया विश्वास संपादन करण्याची गरज गोलंदाजाला. 41 धावा धावफळकावर. या वेळेला मात्र नवनाथ पाटीलला परतावं लागेल बॅक टू पवीलियन. बॅटला मात्र चाटून चेंडू जातोय सरळ एसटी रक्षकांच्या हातामध्ये आणि योगेश मात्र पुढची कामगिरी करताना. आता मात्र 15 चेंडू आणि 27 धावांची गरज असेल. 41 धावा ऑन द बोर्ड. अतिशय देखणं नियोजन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय मिस्टर आशिष मॅन फ्रॉम रावळे. जर तीन षटकार मारले उदयजी भोईर सरांकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. धन कहताय मुझे जमा करो, कॅलेंडर कहताय मुझे पलटो, भविष्य कहता है मुझे जीतो, समय कहता है मुझे अच्छा प्लान करो, सुंदरता कहती है हमें प्यार करो, लेकिन कुदरत आसान लफ्जों में कहती है अच्छे कर्म करो और खुद के ऊपर विश्वास रखो. विश्वास अगर रखेंगे तो मैच को ले जाएंगे अपने पक्ष में. रन चाहिए अभी भी 27, गेंदे बची आपके पास 15. न्यू बैट्समैन नवीन फलंदाज मैदान छात मध्ये येतोय मिस्टर आशिष. अतिशय देखणा सामना, कुतूहलाचा विषय मात्र बनताना तमाम रसिकांच्या नजरा वेधून घेताना महिला कक्षामध्ये आपण बघतायत. मात्र खूप चांगल्या पद्धतीने या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या माय भगिनी या टुर्नामेंटचा आनंद घेताना त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. पुढचा चेंडू या वेळेला मात्र सन्मान देण्याचा प्रयत्न केला. अतिशय सुरेख शतरक्षण बघायला मिळते बॅक टू बॅक. दोन चेंडू निर्धाव या ठिकाणी बघायला मिळत आहे 14 चेंडू आणि आता मात्र 27 धावांची गरज असेल. सामन्यामध्ये अजूनही सुरूच आहे, सामन्यामध्ये अजूनही संघर्ष आहे, सामन्यामध्ये अजूनही तमाम क्रीडा रसिकांचं होईल फक्त आणि फक्त एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट अँड एंटरटेनमेंट. पुनश बॅग अतिशय सुरेख कम बॅकिंग बघायला मिळते. तीन सल्लक निर्धाव चेंडू. केतन मात्र आपला क्लास या ठिकाणी दाखवताना 13 मध्ये 27 धावांची गरज असेल जर सामना बरोबरीमध्ये सुटला. सुपर ओव्हर खेळायची संधी मात्र दोन्ही संघांना मिळेल. हे चेंडूवरती बरंच काय अवलंबून आहे. चौकार आला बॅलन्सिंग सामना दिसेल, डॉट जर सामना आला प्रेशर थोडस फलंदाजाकडे कन्सॉलिडेट होईल. बघूया शेवटच्या क्षणी मात्र आकाश आशिष कशा पद्धतीने फलंदाजी करतोय. या वेळेला मात्र बिग हिट एक्सलंट अप्रतिम षटकाला फिनिश करतोय. धावसंख्या जाऊन पोहोचले ती तब्बल 47 सावा. 12 चेंडू 21 धावांची गरज. देऊया डीजेला संधी, येऊया मैदानाच्या आतमध्ये. कमांड डीजे
थैंक्यू डीजे थैंक्यू 12 चेंडू 21 धावांची गरज मैच बॉल घ्या प्लीज खुश रह के गुजारोगे तो मस्त है जिंदगी दुख से गुजारोगे तो त्रस्त है जिंदगी तुलना में गुजारोगे तो पस्त है जिंदगी इंतजार में गुजारोगे तो सुस्त है जिंदगी सीखने में गुजारोगे तो किताब है जिंदगी दिखावे में गुजारोगे तो बर्बाद है जिंदगी मिलती है एक बार प्यार से गुजार लो जिंदगी जन्म तो रोज होते हैं यादगार बना लो जिंदगी जिंदगी को यादगार बनाने का सुनहरा मौका 12 गेंदे 21 रन खूबसूरत मैच मैदान के अंदर बढ़िया गेंद सुरेख चेंडू हाताळला जातोय आता 11 चेंडू 21 धावांची गरज आहे हृदयाचे ठोके मात्र नक्कीच वाढतायत कारण सामना हा खऱ्या अर्थाने आगरी प्रीमियर लीग पर्व पहिला चार चांद लावताना 12 चेंडू 24 धावांवर खेळताना मिस्टर दीपेश आणि आता मात्र 11 चेंडू 21 धावांची आवश्यकता काय घडेल मैदानाच्या आतमध्ये राहुल या वेळेला सुद्धा दीपेशला मात्र जावं लागेल बॅक टू पवेलियन कुठेतरी मात्र मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये मोमेंटम मात्र गोलंदाजाकडे शिफ्ट करतोय आणि दीपेश पाटील मात्र जातोय डग आउटकडे यस डीजे चैताचे महिन्यान ग चैताचे महिन्यान थँक्यू डीजे 10 चेंडू 21 धावांची गरज प्रणय पाटील चाफेवाडी खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय अतिशय सुरेख स्टार्ट स्लो गोर मध्ये बघायला मिळते मिस्टर राहुल चिखलपाडा गावचा खेळाडू बघायला मिळतोय चिखलपाडा संघाचे मात्र बरेचसे खेळाडू मैदानामध्ये ऍक्टिव्ह बघायला मिळतात योगेश असेल नवनाथ असेल त्यानंतर राहुल बघायला मिळतोय बघूया 10 चेंडू 21 धावांची गरज आहे रुपेश सुद्धा ऍक्टिव्ह झालाय या वेळेला मात्र कार्पेटला रोल करत चेंडूला एक्झिक्यूट केले चेंडू जाते काऊ कॉर्नरला चांगले फिल्डिंग बघायला मिळते एक धाव मात्र अर्चित केली जाईल आता मात्र 9 चेंडू आणि 20 धावांची गरज असेल 9 चेंडू 20 धावा मुश्किल कुछ नहीं दुनिया में तो हिम्मत तो कर ख्वाब बदलेंगे हकीकत में तो कोशिश तो कर आंधिया सदा चलती नहीं मुश्किलें सदा रहती नहीं मिलेगी तुझको तेरी मंजिल बस तू जरा कोशिश तो कर बघूया पुढचा चेंडू या वेळेला मात्र लेफ्ट केलं जात आहे डॉट बॉल 8 चेंडू आणि आता 20 धावांची गरज कुठेतरी मात्र एसएसपी वॉरियर संघाने ज्या पद्धतीने फलंदाजी केली होती 4 षटकामध्ये 5व्या षटकामध्ये मात्र थोडस बॅकफुटला जाताना आपण बघू शकाल 8 चेंडू आणि 20 धावा या वेळेला मात्र बायचे संकेत दिले जात आहेत धावसंख्या मात्र एकने पुढे सरकताना 19 धावांची गरज असेल उर्वरित 7 चेंडू मध्ये सात चेंडू आणि अवघ्या 2 धावा दिलेल्या आहेत 5 चेंडू मध्ये कुठेतरी मोठे फटके मारण्याच्या नादामध्ये एसएसबी वॉरियर्स संघ थोडासा बॅकफुट वरती जातोय ह्या चेंडूवरती जर षटकार आला तर पुनश्च कमबॅकिंग बघायला मिळेल बघूया अतिशय सुरेख एकदा वर्जित केली जाईल बघूया दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल का यावेळेला फंबलिंग बघायला मिळते 2 धावा घेण्याचा प्रयत्न यावेळेला मात्र 2 धावा परिपूर्ण केल्या जातील 6 चेंडू आणि 17 धावांची गरज मात्र असेल 6 चेंडू 17 धावा एस दिजे तुझे देवुल सजते फुलाले
थैंक यू सहा चेंडू 17 धावांची गरज गोलंदाजी साठी येते रोशन बघूया डोंगरे गावाचा खेळाडू बघायला मिळते रोशन समोर येत जाईल तो मिस्टर आशीष सहा चेंडू 17 धावा कुठेतरी मात्र जे स्लॉगवरचं षटक होतं त्यावेळेला मात्र एकेरी दुहेरी धावांवरती लक्ष केंद्रित केलं नाही त्यामुळे मात्र चांगल्या पद्धतीची गोलंदाजी बघायला मिळाली राहुल याने खूप चांगल्या पद्धतीने कम बॅकिंग केली आणि खऱ्या अर्थाने सामना मात्र खूप टप झोन मध्ये घेऊन गेलाय सहा चेंडू 17 धावा दोन मोठे फटके सामन्यामध्ये चुरस निर्माण करेल आणि दोन चांगले चेंडू मात्र सामना या वेळेला मात्र मिडॉनला एक्झिक्यूट केले बघू एकदा वर्जित केली जाईल या वेळेला मात्र खराब शतरक्षण बघायला म्हणजे फंबलिंग जगदीश मॉर्गेल यांच्याकडनं आणि दोन धावा परिपूर्ण धावसंख्या जाऊन पोहोचले ती 53 अजूनही 5 चेंडू आणि 15 धावांची गरज 5 चेंडू 15 धावांची गरज या वेळेला मात्र निर्धाव चेंडू बघायला मिळतोय आशिषला बीट करत मात्र चेंडू सुरेखरित्या हाताळला जातोय 4-15 चार चेंडू आणि 15 धावांची गरज दोन मोठे फटके तुम्हाला मात्र या ठिकाणी खेळावे लागतील बघूया आणि गोलंदाजाला दोन चांगले चेंडू हाताळण्याची गरज आहे दोन्ही बाजूने जर आपण बघितलं चांगले दोन चेंडू हाताळले तर मात्र खूप चांगल्या पद्धतीने प्रेशर तुम्ही कन्सॉलिडेट करू शकताय या वेळेला मात्र एक्झिक्यूट केलाय चेंडू सरळ वन्स बाउन्स चार धावेसाठी जाताना आशिष मात्र सुरेख चौकार खेळताना सामना हा आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत लढू आम्ही खूप चांगल्या पद्धतीने या सामन्यामध्ये कम बॅकिंग करू असा विश्वास मात्र पोहोचवतोय डगआउट मध्ये एका बाजूने लढवय्या बलाढ्य फलंदाज दुसऱ्या बाजूने माझ्या ज्याची दहशत वचक आहे असा गोलंदाज 3 चेंडू 11 धावांची गरज या वेळेला मात्र कार्पेटला रोल करत चेंडूला मात्र मिडॉनला एक्झिक्यूट केलंय दिगंबर चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत मात्र एक धाव परिपूर्ण केली जाईल दोन चेंडू आणि आता मात्र 10 धावांची गरज 58 धावा ऑन द बोर्ड झाले आहेत बघूया ह्या चेंडूवरती बरंच काय अवलंबून असेल चेंडू मात्र जातोय फाईन लेगला सुरेख शतरक्षण एक धाव वर्जित केली जाईल आणि आता एक चेंडू आणि 9 धावांची गरज तर जे चार संघ आहेत त्या चार संघाची मात्र जेवणाची सोय सन्माननीय अजयजी भोईर साहेबांकडनं एबी 11 संघ चॉनर त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे त्रिश 11 जित इंटरप्राइजेस आस्था इलेक्ट्रॉनिक आणि SSP वॉरियर संघ हे चार संघ असतील बघूया शेवटच्या चेंडूवरती 9 धावांची गरज गोलंदाजीसाठी मात्र रोशन सामना संपल्यानंतर मात्र सेकंड करणं गरजेचं असेल याची नोंद घ्या
बघूया पुढचा चेंडू मिस्टर रोशन या वेळेला मात्र मिड ऑन मध्ये जाताना आणि सेकंड क्वालिफायरला मात्र पात्र ठरतोय आस्था इलेक्ट्रॉनिक आणि हार्डलक एसएसपी वॉरियर संघ. जते आपण मॅन ऑफ द मॅच कडे मॅन ऑफ द मॅच चा मानकरी मोक्याच्या क्षणी कंजूसी गोलंदाजी करत राहुल याने खूप चांगल्या पद्धतीने कमबॅकिंग केली. मॅन ऑफ द मॅच गोलंदाज मिस्टर राहुल. राहुल याने दोन षटक हाताळत दोन विकेट घेत या ठिकाणी सुरेख कामगिरी केलेली आहे. दोन विकेट घेत 18 धावा दिलेल्या आहेत परंतु मोक्याच्या क्षणी सुरेख षटक जे हाताळलं त्यामुळे त्यांना मॅन ऑफ द मॅच 4 रन देत सुरेख कमबॅकिंग